शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी तिथं करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण मी या व्हिडिओमध्ये जे टॉपचे वाण आहेत, जे टॉपचे बियाणं आहेत, तर त्याच्या संदर्भात माहिती देणार आहे. मित्रांनो, गेल्या मागच्या वर्षी मला एक विशेष करून एक वाण आवडला होता, तर तो म्हणजे KDS 992, ज्याला आपण फुले दुर्गा असं देखील म्हणतो. भरपूर सारे शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी मराठवाडा, विदर्भ यांसारख्या भागामध्ये आपल्याला या वाणाची लागवड करून माझ्या एका शेतकऱ्यांनी जवळपास 16 क्विंटल प्रति एकरामध्ये या वाणाचं उत्पन्न घेतलं होतं. या वाणाला भारी जमीन लागते शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही पाणी देऊ शकत असाल तर खूप सुंदर या वाणाचं उत्पन्न तुम्ही तिथं घेऊ शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचं जे वाण आहे, दरवर्षीप्रमाणे भरपूर सारे शेतकरी या वाणाची लागवड करतात. त्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जवळपास 90 ते 95 दिवसाच्या दरम्यान हे वाण आपल्याला काढणीला, हार्वेस्टिंगला आलेलं तिथं पाहायला मिळतं, तर ते म्हणजे JS 335. शेतकरी मित्रांनो, JS 335 या वाणाची सुद्धा तुम्ही तुमच्या शेतामध्ये यावर्षी पेरणी करू शकता. पुढचं जे वाण आहे शेतकरी मित्रांनो, अतिशय प्रचलित झालं होतं 2-3 वर्षापूर्वी, परंतु मागच्या वर्षी या वाणाने खास काय असं प्रदर्शन केलेलं नाही. जे उत्पादन आहे तर ते म्हणावं असं निघलेलं नाही, परंतु पाठीमागच्या वर्षी वातावरण सुद्धा खराब होतं. पाऊस तिथं वेळेवरती योग्य टायमाला योग्य पाऊस पडला नव्हता, चुकीच्या टायमाला तिथं पाऊस पडल्यामुळं कदाचित या वाणाचं उत्पन्न तिथं घटलं असू शकतं. परंतु ते वाण आहे शेतकरी मित्रांनो फुले संगम किंवा शेतकरी मित्रांनो 726 या वाणाची सुद्धा तुम्ही यावर्षी, या वाणाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बागायती जमीन लागते, काळी कसदार जमीन लागते, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन तिथं लागलेली आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, या वाणाची सुद्धा तुम्ही तिथं पेरणी किंवा लागवड करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, खास करून मराठवाडा, विदर्भ आणि त्याच्यासोबत पश्चिम महाराष्ट्रासाठी रिकमेंडेड करायला एक व्हरायटी आहे, तर ती म्हणजे मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं हे वाण आहे, MUVS 612. शेतकरी मित्रांनो, MUVS 612 या वाणाची सुद्धा तुम्ही यावर्षी पेरणी आपल्या शेतामध्ये करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ग्रीन गोल्ड सीड कंपनीचं 3344 या वाणाची सुद्धा आपण आपल्या शेतामध्ये यावर्षी पेरणी करू शकतो. हे वाण सुद्धा आपल्याला 14 क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त उत्पादन देऊ जाऊ शकतं. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाणाची निवड करणंही तितकंच महत्त्वाचं आहे, परंतु आपण जे काही फुलधारणा होतानी फवारण्या वगैरे करतो, त्याच्यासोबत जे काही येल्लो हिन मोझाईक्स व्हायरस आपल्या सोयाबीन पिकावरती आलेला पाहायला मिळतोय, त्याच्यासोबतच सोयाबीनला सुरुवातीच्या काळात जर व्यवस्थित फवारणी नाही केल्या तर आळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतोय, या सगळ्या गोष्टी एकंदरीत लक्षात घेऊन आपल्याला 50% जे उत्पन्न आहे तर ते आपल्या वाणावरती डिपेंड असतं, आणि 50% उत्पन्न जे आपल्या जे काही आपण नियोजन करतो तर त्याच्यावरती डिपेंड असतं. त्याच्यामुळं वाणाची तर निवड कराच मी ज्या सांगतोय त्या, परंतु जे काही नियोजन आहे भविष्यातलं तर ते सुद्धा प्रॉपर करण्यासाठी आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण पहिल्या फवारणीपासून शेवटची फवारणी नियोजन मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. मी ज्या फवारणी सांगतो त्याच फवारणी करा. 2 ते 3 फवारणी मी तुम्हाला सोयाबीन पिकावरती करायला लावत असतो. एकच खत व्यवस्थापन मी तुम्हाला सोयाबीन पिकासाठी सांगत असतो. निश्चित त्याच पद्धतीने जर फॉलो केलं तर 100% 10 क्विंटलच्या वरती तुमचं सोयाबीन पिकाचं उत्पन्न निघल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटलाय, व्हिडिओ आवडलाय का? व्हिडिओ आवडला असला तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हाच व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा कधीच विसरू नका. धन्यवाद.